बघा किती मस्त कलर आलाय, नवीन मसाला असल्यामुळे. आणि हे ओले काजू हे करून चिरून त्यांना चांगलं गरम पाण्यामध्ये धुवून घेतलेलं आहे. आम्ही नवीन मसाला चेक करायचा असलं की मटन किंवा चिकन बनवून बघतो, म्हणजे त्या मसाल्याची चांगली चव पडते. नमस्कार, कसे आहात तुम्ही? तर पाऊस सुरू झाला म्हणजे पहिलं नक्षत्र येतं ते म्हणजे मृग नक्षत्र. तर आमच्या कोकणामध्ये त्याला मिरग म्हणतात. आणि मिरग असला म्हणजे काय होतं, सकाळी गोडधोड काहीतरी पदार्थ बनवतात आणि देवाला नैवेद्य, पितरांना वाडी हे घालतात आणि संध्याकाळी मटण वडे असं बेत असतो. तर त्या दिवशी आम्ही हे सर्व करत असतो. आणि आज मी तुम्हाला एक वेगळं मटण दाखवणार आहे, म्हणजे काजू मटण करी. रोज आपण एकाच मसाल्याचं, रोज म्हणजे जेव्हा कधी बनवतो तेव्हा एकाच मसाल्याचं मटण बनवलं जातं. तर आज मी थोडस तुम्हाला वेगळ्या प्रकारे मटण बनवून दाखवणार आहे, कारण आत्ताच मी गावावरून आली आहे. तर तिथून मी काजू घर सुद्धा घेऊन आली आहे आणि ते सुद्धा ओल्या काजूचे घर आहेत सुकवलेले. तर ते घालून मटण कसं बनवायचं ते आज आपण बघणार आहोत. तर त्यासाठी काय काय साहित्य घेत आहे ते बघूया. तर त्यासाठी इथे मी हे बकऱ्याचं 1 किलो मटण आणलं आहे. तर आता हे मटण स्वच्छ पहिल्यांदा धुवून घ्यायचं आणि त्यानंतर जर कुठे मोठ्या पोळी असतील तर त्या विळीवर किंवा सुरीने कट करून घ्यायच्या. तर आता हे सर्व मी करून घेते, नंतर आपण त्यामध्ये काय काय घालायचं ते बघूया. तर आता हे मटण स्वच्छ 2 वेळा धुवून बारीक करून घेतलेलं आहे. तर आता मटण बनवायच्या आधीच्या महत्वाच्या टिप्स मी सांगते तुम्हाला. ते म्हणजे मटण स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्याला मीठ, मसाला आणि हळद, तुम्हाला वेळ असेल तर 1 तासापेक्षा जास्तही ठेवू शकता, पण वेळ नसेल तर निदान 1 तास तरी सर्व मसाला लावून ठेवायचा. तर आता आपण यामध्ये मसाला घालून घेऊया. तर आता यामध्ये मीठ घालून घेऊया, 2 चमचे मीठ. तुमचं मटण किती असेल त्या अंदाजाने तुम्ही मीठ घालून घ्यायचं. आणि हा आहे मालवणी मसाला. हा मी आत्ता नवीन कुटलेला मसाला आहे. तुम्हाला जर मालवणी मसाल्याचा व्हिडिओ बघायचा असेल तर त्याची लिंक मी देऊन ठेवते डिस्क्रिप्शन मध्ये, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. तर हा मसाला असा आहे म्हणजे तुम्ही एकदा कुठून ठेवला वर्षभर अजिबात खराब तर होत नाही. आणि तुम्हाला जेव्हा जेव्हा मटण बनवायचं असेल किंवा दुसरं अजून काय बनवायचं असेल तर त्याच्यासाठी वेगळा गरम मसाला काढायची गरज नाही. यामध्ये सर्व गरम मसाले घातलेले आहेत त्यामुळे हा मसाला आपल्याला चांगल्यापैकी उपयोगी पडतो. त्यामध्ये थोडीशी हळद घालून घेऊया, थोडी म्हणजे 1/2 चमचा. तर आता हा नवीन मालवणी मसाला घालून घेऊया, 1, 2, 3, 4 आणि 5. आता हा मी 5 चमचे मसाला घातलाय, कारण हा जो माझा मसाला आहे तो कमी तिखट असतो, कारण यामध्ये तिखट मिरची कमी वापरलेली असते त्यामुळे मी हा जास्त मसाला घातला आहे. तुम्ही जर तिखट मसाला असेल तर थोडा कमी घातला तरीही चालेल. तर आता याला चांगलं मिक्स करून घेऊया, कारण माझ्या मसाल्यामध्ये जास्त बेडगी मिरची असते त्यामुळे कमी तिखट असतो मसाला. तुम्ही जर व्हिडिओ बघितला असेल मसाल्याचं तर तुम्हाला समजेल त्यामध्ये मी मिरचीचं प्रमाण आणि किती वापरलं आहे ते. आणि बघितलं नसेल तर नक्की एकदा बघा, तुम्हाला त्याचा उपयोग होईल. त्याला चांगलं असं मिक्स करून ठेवायचं, जास्तीत जास्त असं ठेवून द्यायचं मीठ मसाला लावून. म्हणजे काय होतं, मटणामध्ये ते चांगलं मुरलं जातं आणि मटण अजून चांगलं चविष्ट बनतं. तर आता हे चांगलं मिक्स करून झालंय, आता याला 1 तास ठेवून देऊया. तर तुम्हाला आता पहिलं सांगितल्याप्रमाणे मी सांगितलं होतं की वेगळ्या चवीचं जरा मी दाखवणार आहे मटण बनवून. तर त्यासाठी मी आता वेगळं साहित्य काय काय घेतलं आहे तेही सांगते. तर इथे मी 6 ते 7 बदाम घेतले आहेत, 2 चमचे काजू गर, 1 चमचा मगज बी आणि 1 चमचा खसखस. हे एवढं साहित्य मी घेतलं आहे. रोजच्या मटणाला आपण काही एवढं वापरत नाही, पण थोडस वेगळं म्हणून मी हे सर्व साहित्य वापरणार आहे. तर आता हे भिजत घालायचं. तर आता हे सर्व साहित्य भिजत घालण्यासाठी मी पाणी थोडस उकळून घेतलं आहे, म्हणजे काय होईल हे लवकर भिजलं जाईल. यामध्ये हे घालून घेऊया.
तर आता हे काजू बदाम आणि भिजत घातल्यावर एक तास झाला आहे आणि हे चांगल्यापैकी फुगले आहेत. हे बघा बदामाची साल काढून घेऊया. तर आता याची मिक्सरला बारीक पेस्ट करून घेऊया. तर आता मटणाला मीठ मसाला लावून एक तास झाला आहे. आता आपण मटण बनवायला घेऊया. तर हे बघा चांगला मीठ मसाला मुरलेला आहे. तर आता इकडे मी कुकर ठेवला आहे गॅसवर. कुकर गरम झालाय, त्यामध्ये आता तेल घालून घेऊया. 7 ते 8 चमचे तेल घालून घ्यायचं. 7 ते 8 चमचे म्हणजे जवळजवळ अर्धी वाटी मी तेल घातलंय त्यामध्ये. तेल चांगलं कडकडीत तापलंय. आता त्यामध्ये हा एक मोठा कांदा बारीक कापून घेतला आहे, तो फोडणीमध्ये घालून घेऊया. कांदा चांगला लाल झाला आहे. आता त्यामध्येही आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट बनवून घेतली आहे, ती घालून घेऊया. तिन्ही 2 चमचे घालणार आहे. आता हे कांदा आलं लसूण चांगलं परतून झालंय. हे बघा याला चांगलं तेल सुटलंय. आता त्यामध्ये ही जी पेस्ट बनवून घेतली आहे, काजू बदाम खसखस आणि मगज, तेही यामध्ये घालून घेऊया. चांगली परतून घेऊया. तेलामध्ये परतल्यामुळे ना त्याला चांगली चव येईल. हे बघा या पेस्टला सुद्धा तेल सुटलं आहे. तर आता हे मसाला लावलेलं मटण घालून घेऊया. हे मटणही चांगलं तेल सुटेपर्यंत याला परतून घ्यायचं. चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे जी पेस्ट आपण तयार केली आहे ती मटणाला चांगली लागली जाईल. आणि लगेचच पाणी ओतायचं नाही, याला चांगली एक वाफ काढून घ्यायची. आणि गॅस स्लो ठेवायचा. आता हे सर्व चांगलं मिक्स करून झालेलं आहे. आता लगेच झाकण लावायचं नाहीये, तर मी हे असंच वरच्या वर ठेवून देणार आहे. त्याला चांगलं तेल सुटू दे म्हणजे वाफेवर ते चांगलं तेल सुटलं जाईल त्याला. तर आता चांगली 5 मिनिटं झाली आहे आणि हे बघा याला चांगलं तेल सुटलं आहे. असं तेल सुटलं पाहिजे. आता त्यामध्ये मी काय करणार आहे, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ओले काजू घालणार आहे. तर हे ओले काजू मी गावावरून आणले आणि हे ओले काजू हे करून चिरून त्यांना चांगलं गरम पाण्यामध्ये धुवून घेतलेलं आहे. तरी सुद्धा आता मी परत एकदा त्यांना धुवून घेते म्हणजे त्याचं चीक काढलेलं आहे, यामध्ये चीक अजिबात नाहीये. आणि इकडे मी त्यामध्ये घालण्यासाठी हे पाणी उकळायला ठेवलंय. आता हे पाणी चांगलं उकळलं आहे, ते यामध्ये घालून घेऊया. उकळलेलं पाणी घातलं ना की त्याला छान कलर येतो आणि दिसायला चांगलं दिसतं मटण. आता त्यामध्ये हे काजूची आणि पेस्ट करून घेतली होती, त्याचंही पाणी टाकूया यामध्ये. आता हे बाकीचं सर्व साहित्य घालून झालं आहे. आता महत्वाचं राहिलंय ते म्हणजे वाटण. आता हे वाटण म्हणजे यामध्ये कांदा खोबरं आलं आणि लसूण असं हे वाटण बनवून ठेवलेलं आहे. याचाही व्हिडिओ मी बनवून अपलोड केलेला आहे. तुम्ही जर अजून बघितला नसेल तर चॅनलमध्ये जाऊन बघू शकता किंवा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवते, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. तर यामध्ये सुद्धा सर्व साहित्य घातलेलं आहे. तर हे वाटण आता यामध्ये घालूया. तुम्ही तुमच्या अंदाजाने तुम्हाला किती जाड पातळ हवं असेल तेवढं यामध्ये घालून घ्यायचं. तर यामध्ये आता मी खोबऱ्याचं वाटण जवळजवळ 1 वाटी घातलेलं आहे. तर आता याला झाकण लावून घेऊया आणि 7 ते 8 शिट्ट्या करून घ्यायच्या. तर आता कुकर थंड झालाय. आता बघूया आपलं मटण कसं झालंय. ते बघा किती मस्त कलर आलाय, नवीन मसाला असल्यामुळे छान कलर आलाय आणि छान सुगंध सुटलाय एकदम. आम्ही नवीन मसाला चेक करायचा असलं की मटण किंवा चिकन बनवून बघतो म्हणजे त्या मसाल्याची चांगली चव पळते. तर म्हणून आज तुम्हाला ह्या नवीन मसाल्याचं मटण बनवून दाखवलं आहे. तर आता आपण ताट वाढायला घेऊया. तर बघा किती मस्त आपली काजू मटण करी तयार झाली आहे. त्याबरोबर मी पुऱ्या बनवल्या आहेत, सोलकढी सुद्धा आहे आणि भात सुद्धा आहे. पुऱ्यांचा आणि सोलकढीचा व्हिडिओ बघायचा असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवते, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता.
पुऱ्या कशा बनवायचा त्याचा सविस्तर व्हिडिओ मी बनवलेला आहे, तुम्ही बघितलाही असेल. तर ज्यांनी कोणी बघितला नसेल त्यांनी जाऊन बघू शकता. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. आणि अशाच साध्या सोप्या रेसिपी पाहायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.